प्रभागात एका कामासाठी चारही नगरसेवकाला सांगूनही काम होत नाही, पण निवडणुका तोंडावर आल्यानंतर या नगरसेवकांव्यतिरिक्त अन्य नगरसेवकही काम करण्यास उत्सुक असतात. आता नव्याने प्रभाग रचना झाली. प्रभागातील अनेक भाग विद्यमान नगरसेवकांचा वगळून नव्याने प्रभाग करण्यात आलेला आहे. त्यामुळे जे प्रभाग आपल्या सोयीसाठी आहे अशा भागात काम करून जनतेला आपलेसे करून घेण्यासाठी आता रस्सीखेच सुरू आहे. प्रभागातील अनेक जटिल गेले 5 वर्ष कोणीही सोडविण्यास तयार नव्हते, पण आता निवडणुका कधीही जाहीर होतील म्हणून सर्वच नगरसेवक जोमाने कामाला सुरुवात करत आहेत. प्रभाग क्रमांक 19 मधील विनायकनगर भागात 4 ठिकाणी जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाची सुरुवात JCB लावून करत असताना प्रभागातील विद्यमान माजी नगरसेवक श्रीनिवास कर्ली आणि शेजारी प्रभाग क्रमांक 12 मधील विद्यमान माजी नगरसेवक विनायक कोंड्याल यांनीही हा निधी जिल्हा नगरोत्थानमधील मंजूर कामातून झाला आहे, हे काम आपणच मंजूर करून आणल्याने आपण त्याचं उद्घाटन करू अशा पद्धतीने संघर्ष झाला. अखेर श्रीनिवास कर्ली यांनी सन 2020-21 या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन कमिटीच्या विकास निधीतून हे काम करत असल्याचं सांगून प्रभागातील स्थानिक महिला व नागरिकांच्या हस्ते पूजा करून कामाला सुरुवात केली. विनायकनगर भागातील विविध 4 ठिकाणी या कामाचे उद्घाटन करून JCB सहाय्याने पाईपलाईन टाकण्यात आलो. या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे मंडल अध्यक्ष शिवशरण बब्बे, दक्षिण सोलापूर भाजपा प्रभारी आनंद गदगे, माजी नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, गुरुशांत उत्तरगावकर, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास पुरुड, श्रीनिवास अग्नूर, विजयकुमार पारे, आध्यात्मिक आघाडी बालाजी द्यावरकोंडा, जाडबुके मामा ॲडव्होकेट योगेश कुर्रे, बाबू उडासे, शक्ती केंद्र प्रमुख विनायक बावणला, नागेश गायकवाड, राज नालवार आदी उपस्थित होते.